नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद निकम आणि तुम्ही बघताय आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल। चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो, कारण की ते विसरून जात आहे तुम्ही। तर आजचा विषय जो आहे, माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघताय मित्रांनो, इंडस मिरचीची लागण झालेली आहे आणि त्या इंडस मिरचीला आता काय काय अळवणी घ्यायचे ते तुम्हाला मी टोटली 3 अळवणी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील असे। खूप छान प्रकारे प्लॉट हा आता दिसायला लागलेला आहे। साधारण ते 9 ते 10 पानावरती आता हा मिरचीचे रोपं दिसायला लागलेली आहेत। मल्चिंगवर टोटली मल्चिंगवरती हा केलेला प्लॉट आहे। मल्चिंग कशासाठी मित्रांनो, तर आपल्या रानामध्ये जे अनावश्यक जे तण वाढणार आहे ते तणाचं कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ह्या मल्चिंग पेपरचा खूप छान प्रकारे वापर होतो। त्याच्यानंतर आपल्या जी रोपं लावलेली आहेत त्यांच्या मुळांचं चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी देखील ह्या मल्चिंगचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो। त्याच्यानंतर पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन आपल्याला या मल्चिंग थ्रूच करता येतं। नंतर आता आपण वळूया आपल्या मेन विषयाकडे, ते म्हणजे अळवणी। पहिल्या अळवणी आपण पाण्याचं घेतो ते साधारणतः दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आपण जे कीटकनाशक बुरशीनाशकांचं पहिलं अळवणी घेतो ते तिसऱ्या दिवशी। तर ते पहिलं अळवणी आपण कोणतं घ्यायचं आहे, तर कॉपर ऑक्सिक्लोराईड हे कंटेंट असलेलं बुरशीनाशक आपण 2 ग्रॅमने घ्यायचं आहे। कोणत्याही कंपनीचं घ्या मित्रांनो। त्याच्यानंतर थायमेथॉक्झाइम कंटेंट असलेलं कीटकनाशक हे 1/2 ग्रॅमने घ्यायचं आहे, ते देखील कोणत्याही कंपनीचं आपण घेऊ शकतो। त्याच्यानंतर इसाबेन अमिनो ॲसिड बेस्ड असं टॉनिक आहे, ते 2 मिलीने घ्यायचं आहे। आणि फर्टिलायझरची जर मात्र विचार जर केला तर पूर्णपणे सर्वांगीण वाढीसाठी 19-19-19 हे फर्टिलायझर आपण वापरायचं आहे, ते 3 ग्रॅमने वापरायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपण पहिली अळवणी कॉपर ऑक्सिक्लोराईड, थायमेथॉक्झाइम, ॲमिनो ॲसिड बेस्ड टॉनिक आणि 19-19 हे 4 कंटेंट वापरून आपण पहिलं अळवणी आपल्या रोपांच्यासाठी घ्यायचं आहे, ते साधारणतः तिसऱ्या दिवशी घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दुसरं अळवणी जे आहे ते साधारणतः 6व्या दिवशी आपण दुसरं अळवणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कार्बेंडिझियम जे बुरशीनाशक आहे ते 2 ग्रॅमने घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 19-19-19 हे फर्टिलायझर आपण 3 ग्रॅमने घ्यायचं आहे। नंतर त्याच इन्सेक्टिसाईडचा जर विचार केला कीटकनाशकाचा, तर क्लोरपायरीफॉस हे कंटेंट असलेलं कीटकनाशक 2 मिलीने घ्यायचं आहे। आणि त्याच्यासोबतच ॲमिनो बेस्ड टॉनिक हे 2 मिलीने घ्यायचं आहे, कोणत्याही कंपनीचं आपण घेऊ शकतो। अशा प्रकारे आपण दुसरा अळवणी हे साधारणतः 6व्या दिवशी आपण घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा अळवणी जे सांगतो मित्रांनो, तिसऱ्या अळवणीमध्ये आपल्याला बुरशीनाशक म्हणून थायफिनेट मिथिल 70% कंटेंट असलेलं बुरशीनाशक आपण घ्यायचं आहे, ते 1 ग्रॅमने घ्यायचं आहे। त्याच्यानंतर फर्टिलायझर 19-19-19 कंटेंट असलेलं NPK कंटेंट असलेलं हे साधारण 3 ग्रॅमने घ्यायचं आहे। आणि याच्यासोबत आपण थोडंसं टॉनिकचा चेंज करणार आहे, ते आपण झाईम घेणार आहे 2 मिली प्रति लिटर। मी जे प्रमाण जे सांगतो आहे मित्रांनो ते प्रति लिटरचं प्रमाण सांगतो आहे, हे तुम्ही समजून घ्या। तर अशा प्रकारे आपण हे 3 अळवणी घ्यायचे आहेत टोटल। अळवणी कशासाठी घ्यायचे आहेत मित्रांनो, तर सुरुवातीच्या काळामध्ये एवढे, तर आपल्या मुळींचं रक्षण करण्यासाठी तसेच आपल्या रोपांचं रक्षण करण्यासाठी ही 3 अळवणी खूप गरजेचे आहेत मित्रांनो। बुरशीनाशकं वापरल्यामुळे आपल्या रानामध्ये जर कोणती शिल्लक राहिलेली बुरशी असेल किंवा नवीन उत्पन्न होणारी बुरशी असेल तिचं कंट्रोल करण्यासाठी आपण ही बुरशीनाशकं घ्यायची आहेत। त्याच्यानंतर कीटकनाशकं जी आहेत ती आपल्या जमिनीमध्ये असलेली वाळवी होमणी किंवा इतर आळ्या किंवा मुळ्या खाणाऱ्या कीटक यांच्यापासून कंट्रोल करण्यासाठी आपण ही कीटकनाशक घ्यायचे आहेत। तर वेगवेगळे टॉनिक कशासाठी घ्यायचे, तर ह्या वेगवेगळ्या टॉनिकांच्यामुळेच आपल्या रोपांना चांगली शेंडा चालण्यासाठी किंवा शाखीय वाढ होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते। याच्यासाठी आपण ती वेगवेगळी टॉनिकं घ्यायची आहेत मित्रांनो। आता हा खूप छान प्रकारे प्लॉट चालू झाला आहे, बघतो आहे आपण, याचा शेंडा खूप छान प्रकारे निघायला लागलेला आहे। तर हे अळवणी घेतल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा मित्रांनो, खूप छान प्रकारे रिझल्ट निघतात। तर दुसरी काळजी कोणती घ्यायची आहे मित्रांनो, तर आपल्या रानामध्ये आता हे बघा, हे पडलेले जे कागद आहेत आपल्या मल्चिंग पेपरला होलं पडल्यानंतरचे, तर ते वेचून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं मित्रांनो। त्याच्यानंतर
जे आपण ट्रे आणलेले आहेत आपलं रोपं घालून, ते ट्रे देखील बाहेर काढणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपण ज्यावेळेला पुढच्या लागण करू याच्यावरती कोणतेही माळव्याची वगैरे, तर ती रान बनवत असताना ही असेच रानामध्ये जातात आणि त्याच्यानंतर त्याचा साईड इफेक्ट दिसायला चालू होतं. साईड इफेक्ट असा की जर प्लास्टिकचा कागद आपल्या रोपांच्या मुळाजवळ जर गेला तर तिथे मुळांची वाढ होत नाही मित्रांनो चांगली. याच्यासाठी आपल्याला ते वेचून बाहेर टाकणं खूप गरजेचं असतं. तर बघा मित्रांनो, खूप छान प्रकारे हा प्लॉट आहे, जर छान प्रकारे दिसतो आहे आता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि नवीन कोणती आणखीन तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा, ती आपण नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.